सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ या ठिकाणी असलेल्या उड्डाणपुलावर मोठा अपघात घडलाय. हा अपघात इतका भीषण होता की एक मारुती सुझुकी कंपनीची MH13CS1874 या नंबरची बलेनो ही चारचाकी गाडी सोलापूरहून पुणेच्या दिशेला निघाली होती. अचानक या गाडीचा काही कारणानं ताबा सुटल्यानं उड्डाणपुलावरच दुसऱ्या बाजूच्या म्हणजे पुण्याहून सोलापूरच्या दिशेनं जाणाऱ्या एका महिंद्रा कंपनीची MH14LJ9964 या नंबरची SUV कार गाडी एकमेकांसमोर धडकताच मोठा आवाज होत अपघात घडला. यावेळी स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासनाने तात्काळ गाडीमध्ये अडकलेल्या एका वाहन चालकाला गाडीचे दरवाजे फोडून बाहेर काढण्यात आलं. यावेळी बलेनो गाडीच्या चालकाला मार लागल्यानं बेशुद्ध अवस्थेत पडल्याचं दिसून आलं. यावेळी स्थानिकांनी अँब्युलन्सवर संपर्क साधत जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवलं. तर गाडीमध्ये असलेल्या कपड्यांच्या बॉक्सवरून ही गाडी एका कपडे व्यावसायिकाची असल्याची माहिती मिळते. तर यावेळी मोहोळ उड्डाणपुलावर मोठी गर्दी झाली असता वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. ಇದು ಬಾಯ್ ಕಾಡ್ರು ಬಾಯ್ ಕಾಡ್ರು ಓ ವಣಾದ ಬಾಯ್ ಇದು